तरह की गाड़ी मिलेगी आपको, हाँ 1.5-2 लाख से लेके 5-10 लाख, पेट्रोल, डीजल, ओके 7 सीटर, 5 सीटर, सब ओके ब्रांड मिलेंगे आपको। ओके और हमारे कागदाची लगदी असतात ते पाठीवर आम्ही वाहले होते, जे 50-50-60 कोटी जे लगदे असतात ना ते वाहले, तर पाठीची साल ना अक्षरशः ती निघाली होती. सॅलरी, म्हणजे ट्रेनर ते लोकांना लोकांना सॅलरी काय अशी काय 1 लाख रुपये 2 लाख रुपये नसते. बॉडी बिल्डिंग मध्ये असा झटका भेटला मला, एक चांगलाच म्हणजे मजबूत झटका भेटला. आणि गुरु नेहमी चांगला निवडा, पण एवढं माणूस सांगतो आहे, शेवटी चुका होतात की त्यातून आपण फायनान्शियल ॲडवाईस आणि जे ग्रो आपण करतो ते जे बिझनेस माइंडेड, असं तुम्हाला कोणी आयडिया देणार नाही कधी कुठेच. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राकेश कदम, परत तुमचं एकदा स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आज पाहत असाल मी आज गाडीमध्ये आहे, तुम्ही त्याच आता विचार करत असाल की दादा शॉपमध्ये नाही, आज व्हिडिओ नाही आणि आज तू गाडीमधून व्हिडिओ शूट करतोय. तर मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा एक मोटिवेशन पण आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना काही गैरसमज आहे माझ्याबद्दल, तर तो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा जरा क्लिअर करणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, कदाचित तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही पण तुमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये किंवा तुमच्या एखाद्या येणाऱ्या पुढच्या वाटचालीमध्ये तुम्ही नक्कीच प्रगती करण्यामध्ये तुम्ही तुम्हाला हेल्पफुल होईल. माझं नाव राकेश कदम, परत तुमचं एकदा स्वागत आहे मनापासून आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचवर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे खाली बेल आयकॉन ते पण नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळत राहतील. तर मित्रांनो, मला जरा अँगल जरा सारखा चेंज करायला लागतोय, कारण की मी आज स्टँडिंग नाही आणले, माईक नाही आणलाय, कारमध्ये व्हिडिओ शूट करतोय. खरं तर हा व्हिडिओ मला शूट करायचा नव्हता, असं मला काय देखावा करायचा नाही आहे किंवा कुठलाही असं आहे, पण एक विचार केला की नाही रे, आपण आपली स्ट्रगल केली आहे. काही लोकांना माझ्याबद्दल गैरसमज आहे की अरे तुझा, मला बरेचसे लोक बोलतात तू तर सेटल आहेस रे मित्रा, तुझं तर सगळं चांगलं चाललंय, तू तर मित्रा तुला सगळं सपोर्ट आहे, बॅकअप आहे. तर मित्रांनो, मी एवढंच सांगेन तुम्हाला की काही गोष्टी माहिती नसल्यावरती लोक काही तुमच्याबद्दल विचार करतात. थोडं माझ्याबद्दल थोडं सांगतो, मी माझ्या वयाच्या 13व्या वर्षापासूनच काम करतोय, ठीक आहे. आणि एक गोष्ट म्हणजे मी त्या लहान वयामध्येच जे माझ्या खेळाचं बालपण होतं त्यात मी थोडंसं एन्जॉय मग कमी भेटला आम्हाला करायला, पण ठीक आहे, जे भेटत त्यात पण मी खूप हॅप्पी आहे. आणि कमी वयामध्ये खूप जबाबदारी माझ्यावरती आली, मी स्वतः शाळेत नाही यायचो, मग दप्तर ठेवायचो, मग प्रेस प्रिंटिंग मध्ये काम करायचो, जाऊन तिथं मग ते 5 तास काम करायचो. बालपणामध्ये आता माझी त्यावेळी परिस्थिती नव्हती, त्यावेळी आमची परिस्थिती खूप डाऊन होती, आम्ही कशा प्रकारे आम्ही खूप प्रसंग आले ते झेलत गेलो. त्याच्यानंतर तर आम्ही खूप म्हणजे आई वडिलांनी माझ्या खूप प्रसंग झेलले आहेत, माझ्या बहिणींनी किंवा म्हणजे मी स्वतःही पर्सनली खूप खूप प्रसंग आम्ही झेलेले, तर त्यातून आम्ही वारंवार. आणि कसं आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही डाऊन असता ना, म्हणजे तुमची परिस्थिती खराब असते ना, तर आणि लोक तुम्ही तुम्हाला ना ते बोलतात ना जसं दिखता है तो बिकता है, अशी परिस्थिती असते. ज्यावेळी तुम्ही तुमची परिस्थिती नसते त्यावेळी तुम्हाला लोकांना कोणी सपोर्ट करत नाही, तुम्हाला कोणी बोलतात ना की मदत करायला पुढे येत नाही, किंवा तुमचं मग ते लाचारी त्या परिस्थितीला खूप तुम्हाला असं एकदम गलिच्छ समजून तुम्हाला असं हे ट्रीट करत असतात. खूप कमी लोक असतात त्या परिस्थितीमध्ये तुमचा ठीक साथ आहे, देतील. कारण की या सगळ्या गोष्टी मी जवळून सगळ्या अनुभवल्या आहेत. तर तुमचं जवळचं किती चांगला नातेवाईक असू दे, तुमच्या जवळचे किती चांगले लोक असू दे, आता त्यातूनच त्या परिस्थितीमध्ये जो एन्व्हायरमेंट होतं तिथे आम्ही राहायचो, त्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं तरी आम्ही सर्व्हाइव्ह केलं. त्यातून आम्ही पुढे आता हळूहळू आम्ही तिथून एक वेळ आली, तिथून आम्ही थोडंसं बाहेर निघालो, तिथून मग दुसऱ्या ठिकाणी गेलो, तिथून मग हळूहळू काही माणसं भेटायला लागली, त्यातून मग थोडंसं शिकायला भेटायला लागलं की अरे चला आता अशी पण काही गोष्टी असतात. कारण की फायनान्शियल ॲडवाईस आणि जे ग्रो आपण करतो ते जे बिझनेस माइंडेड, असं तुम्हाला कोणी आयडिया देणार नाही कधी कुठेच, हे तुम्हाला स्वतःला स्किल डेव्हलप करायला लागते. मला एखाद्याच्या फॅमिलीमध्ये जर तसा व्यक्ती असेल तर ते नक्कीच तुम्हाला हेल्प करतील, पण जर तुमच्या फॅमिलीचेच कोण नाही आहे, तुमच्या आई वडील सुद्धा ते शिकले कमी असतील. आता मी हे कोणाला क्रिटिसाइज नाही करत आहे, माझे स्वतःचे आई वडील पण शिकले नाही आहेत, माझी आई तर पहिली पण नाही शिकले, वडील माझे खूप कमी शिकले, पण ते हार्ड वर्किंग खूप होते आणि अजूनही माझे वडील हार्ड वर्किंग खूप आहेत. ते सत्ता अजून पण अजून सुद्धा या वयामध्ये एवढं चांगलं ते काम करत असतात, हे करतात, माझी आई सुद्धा मला सपोर्ट करते आणि आज माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे. आज मी इथपर्यंत पण आलो आहे तर त्यांनी पण कुठं कुठेतरी मला खूप सपोर्ट केलाय, नाही असं म्हणता येत नाही की खूप सपोर्ट केलाय. मी प्रत्येक माझ्या डिसिजनमध्ये उभे राहिले आहेत, चुकलो किंवा काही चुकीचं झालं किंवा काही चांगली गोष्ट आहे तर त्यांनी खूप मला सपोर्ट केलाय. मुद्दामून करणं आणि चुकून, माणूस आहे, शेवटी चुका होतात, त्यातून आपण शिकतो आणि त्या शिकूनच आपण पुढे जातो. मला अजूनही आठवण आहे की घरामध्ये पैशाची खूप अडचण होती आणि त्यावेळी पैसे खूप कमी भेटायचे, पण त्यावेळी खूप जास्त होते. पण त्यावेळी मी स्वतः पाठीवरती आम्ही टेम्पो खाली गेला, तर त्या टेम्पोमध्ये आम्ही जे कागदाची लगदी असतात ते पाठीवर आम्ही वाहले होते, जे 50-50-60 कोटीचे जे लगदे असतात ना ते वाहले, तर पाठीची साल ना अक्षरशः ती निघाली होती. म्हणजे माहिती आहे इतका आम्ही कष्ट केलेला आहे. आणि अजूनही मी ज्या तुम्ही म्हणजे फील्ड मी भरपूर फील्डमध्ये काम केलंय,
अशी एकच फील्ड नव्हती. पण कुठे जाऊन तरी एक असं त्यांना कोणतरी व्यक्ती आपल्याला भेटतो, तिथून आपल्या आयुष्य थोडासा टर्न होतो. मला एक सर भेटले, तुषार मोडक सर म्हणून, तर त्यांनी मला थोडं जिममध्ये बोला बोलले की तू हे ते ये, मी तुला थोडं शिकवतो. त्यावेळी माझं सर्टिफिकेशन नव्हतं, मग मी गेलो, त्यांनी मला थोडंसं एक चान्स दिला. पण मी पण ते पुरेपूर त्या गोष्टींना म्हणजे समोरून बोलतात ना की आपण आवडीने काम केलं, मला आवड इंटरेस्ट तर होता पहिल्यापासून, मी लहानापासून व्यायाम करायचो. मग मी कुठेतरी जाऊन थोडंसं ते ट्रेनिंग द्यायला लागलो, पुढे ट्रेनिंग द्यायला लागलो, शिकायला लागलो. मग मला आवड आणखी आली, तर मी फिशचं पहिले काम करायचो एक्वारियमचं, ते घरातून मी ऑपरेट करायचो, मग दुसरी कामं करायचो, खूप सारं असं म्हणजे गोष्टी करत. पण यश कुठेतरी मिळत नव्हतं मला, की काय होतंय, सेटल होत नाही मी, अजून मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत, पण मला कळतच नव्हतं मी काय करू. पण शेवटी शेवटी जाऊन फायनली मी जिम क्षेत्रामध्ये आलो. मग ठरवलं की आता हेच करायचं आपल्याला. मग इथे येऊन मी थोडंसं आणखी 10-11 वर्ष मी फ्लोअरला काम केलं. ज्या लोकांना मी ट्रेनिंग दिली त्यांनी एक्सपिरियन्स त्यांना चांगला आला बाहेरकडून, मग मला त्या लोकांनी आणखी अपॉर्च्युनिटी दिली. मग त्या अशी माझी माउथ पब्लिसिटी झाली, मग कुठेतरी ट्रेनिंग माझी चांगली होता होता माझ्याकडे लोक यायला लागली. ट्रेनिंगमध्ये खूप सारे पैसे चांगले मिळत होते. पण मी अजूनही सांगेन, ट्रेनर लोकांना सॅलरी काय अशी काय 1 लाख रुपये 2 लाख रुपये नसते. पगार फक्त असतो तो फक्त असतो 10,000 रुपये 8,000 रुपये. बाकी सगळं त्यांच्या ट्रेनिंगवरती असतं. जे पीटी कस्टमर असतात म्हणजे पर्सनल क्लायंट असतात त्याच्यावरती असतं. तर बऱ्याचशा लोकांना पण खूप गैरसमज आहे की अरे ट्रेनर लोकांना खूप सॅलरी आहे, खूप सारा पगार भेटतो, मग त्यांचं तर काय खूप चांगलंच आहे. नाही, त्यातला काही पगार तर काही कामांना त्यांच्या शरीरावरतीच खर्च करायला लागतो. का तर जिमची मेंटॅलिटी आहे, दिखताय तो विकताय, ही पहिली मेंटॅलिटी आहे. तर ही मेंटॅलिटी पहिली मी बदलली, कारण की मी त्यावेळी माझी बॉडी नव्हती, पोट फुडे होतं, हा खूप बायसेप नव्हते, काही नव्हते. कारण की मी 2017 बॉडी बिल्डिंग सोडल्यानंतर 2 वर्षामध्ये एकदम असा एक इन्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये मी परत डाऊन खाली गेलो होतो. मग अशी परिस्थिती झाली होती माझी की मला वडापाव जे बोलतात ना की मी या ऑटो पकडून जायचो किंवा कामाने मी यायचो, मला भूक लागली असायची 2 वाजता कधी कधी, तर ते पोट असं आपण बोलतो ना भुकेला आपण कळवळतो, तर अशी परिस्थिती भूक लागली असायची त्यावेळेला. मग ते 15 रुपये जे असायचे ना ते पण मी वडापाव खायचो, मग बाकी चालत जायचो. तर हितपर्यंत मित्रांनो परिस्थिती मी म्हणजे सोसलेली आहे. परिस्थिती चांगली झाली, परत खाली गेली, परत चांगली झाली, परत खाली गेली, अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी झाल्या माझ्यावर. तर मला त्या गोष्टींचं काय वाटत नाही, म्हणजे मी एकदम बोलत नाही की परत स्टार्ट करायचं जरी मला कोणी म्हटलं तर मी परत नवीन करू शकतो का, कारण की सगळं मी खूप जवळून बघितलेलं आहे. तर माझ्यासाठी काय सगळं नवीन नाही आहे. तर मी त्या मित्रांना एवढं मेसेज देईन की मित्रांनो की असं कुणाला जज करू नका की मी खूप म्हणजे परिस्थिती सोसलेली आहे, त्यापासून बाहेर आलो आहे, बॉडी बिल्डिंग केली, बॉडी बिल्डिंग मध्ये असा झटका भेटला मला एक चांगला म्हणजे मजबूत झटका भेटला. आणि गुरु नेहमी चांगला निवडा एवढंच सांगेन. ज्याला नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे त्याच्याकडे जा. पैसे थोडे लागले तर द्या त्या व्यक्तीला, त्याचं कारण सांगेन. कारण की फुकट शिकवणारे जे असतात ना ते कधीच तुम्हाला चांगलं ज्ञान देणार नाही. आणि जे चांगले शिकवणारे जे पैसे पण शिकवणार आहेत ते पहिले बघा सर्टिफिकेशन केलेलं आहे का. माझ्या वेळेला मी स्वतः ज्यावेळी एका चांगल्या बॉडी बिल्डरकडे गेलो त्यावेळी त्याने माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. का तर एक चुकीची गोष्ट तुम्हाला कोणीतरी देतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्यभर ते भोगायला लागतं. आणि तसे मी माझे 2 वर्ष मी त्याचे घालवले आहेत. ते त्याचा काहीतरी मी डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवेन, तुमच्यावर नक्की शेअर करेन. का तर आपला तर फॅमिली आहे ती थोडी ग्रो होत चालली आहे. मला असं वाटतं की बॉडी बिल्डिंगमध्ये पण काही चुकीच्या गोष्टी होतात त्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. यासाठी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की दिवशी बनवेन ज्यावेळी मला असं वाटेल की नाही आता हा वेळ आहे हे शेअर करण्याची. जसं आज मला वाटलं कुठेतरी, मला ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायचा नव्हता. मला पर्सनली जास्त म्हणजे पर्सनल माझ्या काही गोष्टी मग कुणावर जास्त शेअर नाही करायचं वाटत मला तर वाटत. कारण की उगाच असं वाटतं की मग ते शो करतोय हा खूप हे करतोय पण असं नाही करायचंय. पण म्हटलं तर एक बऱ्याच वेळेला काही मित्र माझ्या शॉपमध्ये आले किंवा काही असे काही ओळखीचे होते मला बोलतात तुझं चांगलं आहे. मी बोललो अरे काय चांगलंय, कुणी स्ट्रगल तर बघितलेच नाहीये. मी काय माझी जे माझी झिजवली आहे किंवा माझ्या फिजिकल जे ऍक्टिव्हिटी मी केल्या आहेत ते कोणी बघितलं, मेंटली मी स्ट्रेस जितका आलोय कोणी बघितलंच नाहीये. फक्त दिसत काय लोकांना फक्त हा ज्याला गाडी आहे ह्याच्याकडे दुकान आहेत. मित्रांनो ते दुकान पण चालवायला ना खूप वेळ द्यावा लागतो, त्याच्या मागे आटापिटा असतो, सगळ्या गोष्टी करायला लागतात, रेंट आहे, एक्सपेन्स आहे, त्याबरोबर आपलं पण एक्सपेन्स निघायला पाहिजे, आपलं फॅमिली एक्सपेन्स निघायला पाहिजे, हे सगळं कुठून निघणार. आणि त्यात पण लोकांना चांगलं क्वालिटी द्यायचं आहे. तुम्ही फसवू शकत नाही कोणाला, फसवलं तर तुम्हाला रिटर्न तेच येणार आहे. मला लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी पण द्यायच्या, चांगलं पण द्यायचं आहे. तर सांगायचा तात्पर्य एकच आहे की खूप वाईट दिवस मी पण बघितले आहेत, त्यातून मी आज इथपर्यंत आलो आहे. आणि तुमचा सपोर्ट आहे
काही मित्रांनी तर खूप अप्रिशिएट केलं आपल्याला, खूप लोक चांगले चांगले लोक आपल्याला आणखी व्हिजिट करतात, गाड्या गाडी घेऊन येतात, ते आपल्याला त्यांना मी गाईड करतो, थोडं त्यांना आवडतंय, त्यांना रिझल्ट भेटतायत, त्याच्यामध्ये आपल्याकडे येत आहेत. कुणाला असं काही वेळ नाही लागलं की उठसूट कुठे जायला, शॉप तर भरपूर आहेत, पण आपल्याकडेच काय येतात. त्याचं कारण काय आहे की बाबा त्यांना योग्य ते माहिती भेटते. हात चेंज करायला लागतो मला, खूप फोन हा वजन आहे, याचं कव्हरमुळे वजन आहे, पण ठीक आहे. मी आता या ज्या गोष्टी घेतल्या आहेत ह्या माझ्या ऍसेट म्हणून घेतल्यात, कारण की मला कधी माल पुढे द्यायला लागतो किंवा पावसापाण्यातून काही पुढे आणखी गोष्टी होणार, कारण आपलं सीजन स्टार्ट होईल, सीजन स्टार्ट झाल्यानंतर मग आपल्याला वेळ भेटणार नाही सगळी गोष्ट. आणि मला एकंदरीत कुठेतरी मी आता प्रवास केला होता, म्हणजे मी गावी गेलो होतो, तर त्यावेळेला ऍक्च्युली 5 सीटर गाडी आहे माझी, खूप चांगली गाडी आहे. आज ही गाडी आपण हँड ओव्हर करणार आहे, तर कुठे करणार आहे ते तुम्हाला थोड्या व्हिडिओमध्ये पुढे माहितीच पडेल. व्हिडिओमध्ये थोडासा मोठा होईल, पण तो नक्की बघा, यात थोडं तुम्हाला आणखी एक चांगली माहिती बोला किंवा कुणाची एखाद्या कुणाची हेल्प होऊ शकते यासाठी. इटिओस गाडी मी घेतली होती पहिली 2011 वर्षी घेतलेली, 2 फेब्रुवारी 9 मध्ये, आणि हिला जवळजवळ माझ्याकडे आता 1.5 वर्ष होत आलं आहे. खूप चांगली गाडी आहे, खूप चांगला हिने केलं आहे. मला ॲक्च्युली गाडी मी कुणाला देत नाही, पण एकदा एका मित्राला दिली, एक जवळचा व्यक्ती त्याला दिली, आणि त्यांनी पूर्ण ब्रेकची वाट लावली, मग तो पूर्ण मला 10,000 खर्च आला. त्याच्यानंतर मी गाडी आता कुणाला देतच नाही, वन हँड गाडी वापरतो. कोणी आला गाडी मागा तर सर सांगतो बाबा नाही, जेवायला आहे जेव जा, पण जेवायला सर मी सोडायला येतो, पण गाडी मात्र मागू नको. का? तर कारण की आजकाल खूप गव्हर्नमेंटचे पण रोल खूप स्ट्रिक्ट झाले आहेत, कुठे काय होऊ शकतो ही काळजी घ्यावी लागते. तर आता गाडी आपण आजची आपली ही गाडी आहे, ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला वॉक अराउंड दाखवतो, गाडी आपण सबमिट करणार. तसं तर मी जर सेलसाठी जर मी टाकलं असतं आपल्या चॅनलवरती, तर डेफिनेटली कोणी ना कोणी घेतली असती, पण तितक्या वेळ माझ्याकडे पण नाही आहे. मी विचार केला की फटक फटाफट जे काही कामं होतील प्रोसेस होते होऊन जावी, आणि याच गाडीच्या पैशामध्ये आपल्या दुसरी गाडी सध्या उभी राहते, त्यात थोडं मग आपलं जे जसं काही लोन चालू आहे ती लोन करून गाडी घेऊया. कारण की मी पण म्हणतो तुमच्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती आहे, कारण की आपण एखाद्या वस्तूसाठी लगेच एकदम 5 लाख किंवा 10 लाख टाकणं आपल्याला शक्य होत नाही. कारण की हा बिझनेस जेव्हा मी सुरुवात केली होती, तर माझं काम करून मी या बिझनेसला थोडा वेळ दिला होता. मी जवळजवळ 12 ते 16 तास मी काम करायचो, ट्रेनिंग द्यायचो, मधल्या वेळ आणखी मी कॉलिंग करायचो, खूप साऱ्या गोष्टी केल्या ज्यांनी माझी स्ट्रगल बघितली त्यांनाच माहिती आहे, आणि जे मला जवळून होतात ते त्यांना माहिती आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छू, मला ते सांगण्यात काही अर्थ नाही आहे, फक्त एकच सांगेन की मेहनत करा मित्रांनो, जास्त करून एक जिद्द ठेवा मनामध्ये की नाही काहीतरी करायचं आहे. मला खूप लोकांनी पण अशा गोष्टी ऐकवल्या, तुझ्याने काय होणार नाही, तू आयुष्यात काय करू शकत नाहीस, तुझी लायकीच नाही, असं पण मला सांगितलंय. पण मी त्या मित्रांना उत्तर नाही दिली, मी बोललो ठीक आहे वेळ येईल तर नक्कीच तुला उत्तर भेटेल. तर ते कदाचित हा व्हिडिओ ते बघत असतील तर त्यांना तो उत्तर मिळेल. आज मी इथपर्यंत आलो आहे, आणि अजून याच्यापेक्षा मी चांगली मी अजून मेहनत करणार, आणखी पुढे जाणार, आणि खूप काही चांगल्या गोष्टी करणार, आणि इव्हन आपल्या सगळ्या जे फॅमिली मेंबर आपल्याकडे जे ऍड होतात त्यांच्यासाठी पण चांगल्या गोष्टी मी आणखी घेऊन येणार. तर परिस्थिती ही सगळी शिकवते, परिस्थिती चांगलं पण शिकवते, वाईट पण शिकवते. मी बऱ्याचशा गोष्टी माझ्या वाईट पण झाल्या, त्यातून मी चांगल्या पण काही करत आलो आहे. तर वाईट शिकून, म्हणजे वाईट बोलतात ना, वाईट गोष्टी होऊन पण मी चांगल्या गोष्टी काही म्हणजे त्यांना ऍक्सेप्ट केल्या आहेत, आणि पुढे पण त्याच करत जाईन. आणि जे मला काही लोक ज्यांनी कुणी तुझ्याने होणार नाही असे बोलले, तर त्यांना वेळ आल्यावर सगळं माहिती पडेल काय आणखी काय नाही ते. तर चला आताच गाडी आपण आपली सबमिट करणार आहे. ज्यांना कोणा ही गाडी जर पाहिजेच असेल, हा गाडी काय विकायचा व्हिडिओ नाही आहे, पण ज्यांना मला गाडी जर पाहिजे असेल तर मी त्या डिलरला हँड ओवर करणार आहे. आणि मी जी गाडी घेणार आहे तिथे मी आता पहिला टेस्ट ड्राईव्ह घेणार आहे. ऍक्च्युली त्याशी मी आलो घाई गाईल, रात्रीच्या वेळेला फक्त गाडी बघितली, आणि पहिला बघूया लोन मी फायनल होतो का, किती बसतंय, फायनान्स किती होते बघूया. तर या गाडीवरती आपलं ही देऊन पण आपल्यावरती ते थोडस काय 19-20 थोडस फक्त एक छोटीशी अमाऊंट वरती द्यावं लागते, आणि तिचा लोन स्टार्ट होऊन जाईल आपला. तर आपल्याला ती गाडी आपल्या कामासाठी पण यूज होईल. फॅमिलीमध्ये आम्ही ऍक्च्युली 6 माणसं आहेत, ही 5 सीटर असल्यामुळे ती कम्फर्टेबल, ही गाडी तेवढी 6 माणसाठी कम्फर्टेबल होती, पण 5 माणसाठी एकदम बेस्ट गाडी. जी डिकीचा स्पेस एवढा आहे ना, मी ज्यामध्ये खूप सारं सामान घेऊन जातो, जवळजवळ 70-80 डबे मी ज्यामध्ये लोड करून घेऊन गेलो आहे 2-2 किलोचे. तर गाडी खूप जबरदस्त आहे, गाडीमध्ये काही तक्रार नाही मला गाडीची, फक्त एसी पण चिल्ड आहे, सगळं चांगलं आहे गाडीचं. फक्त झालंय फक्त एक माणूस आमच्या घरात जो होता तो वाढला गेलाय, तो माणूस आता थोडासा व्यक्ती मोठा होत चालला, म्हणजे माझा लहान जो मुलगा आहे तो जरा थोडासा, पहिला बाबा माझ्या सारखे त्याला मांडीवर घेऊन जायचे, पण आता थोडस शेवटी कसं आहे कुठे लांब प्रवासाला जातो, त्यावेळी कम्फर्टेबल सीट नसल्यामुळे तो कुठेतरी त्रास होतो आपल्याला, तर एक थोडासा प्रवास चांगला म्हणजे झाला पाहिजे यासाठी थोडं चला अपग्रेड करूया. आणि त्यातूनच मनासारखीच गाडी भेटली, तर जी माझ्या बजेटमध्ये होती, कारण की मी आता म्हणजे मला ॲक्च्युली मारुतीचा ब्रँडपासून मला खूप चिड होती, का तर मी तिच्याबद्दल सगळे निगेटिव्ह रिव्ह्यू ऐकले, गाडी चांगली आहे बट कुठे ते सेफ्टी हे ते जे काही सगळ्या गोष्टी ऐकल्या, पण
जेव्हा मी स्वतः माझ्या एक जे मित्र आहेत माझी, त्यांची गाडी मी घेऊन गेलो होता मी या मागच्या महिन्यामध्येच गावी 3 दिवसासाठी. तर इर्टिगाचा जो मला परफॉर्मन्स जो आवडला, मी नॉनस्टॉप ड्राईव्ह केलं रात्रीच्या वेळेला. मी कधी ड्रायव्हिंग करत नाही रात्रीची, पण मी नॉनस्टॉप ड्राईव्ह केलं. कुठे मला असं वाटलं नाही की फील नाही आलं की गाडी कुठेतरी त्रास देते काय, पण नाही, गाडी मस्त स्मूथ चालू होती, गाडी चालवायला मजा येत होती, आणि रात्रीच्या वेळेला प्रवास पण खूप चांगला झाला. तर बोलत चला म्हटलं, जर आपण फक्त एक झालं सीएनजी भरला जिकडे तिकडे थांबायला लागला, इतका मला वैताग आला होता ना. कारण की आपल्या तर सीएनजी पंप झालेत नो डाऊट, पण सीझनमध्ये ना गाड्यांची लाईन अशी असते ना की ते अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास इथे आपला वाया जातो. मग गाडी मग विचार केला काय करायचं, तर पेट्रोलचा मायलेज आपल्याला या गाडीचा पेट्रोल 13 ते सर म्हणजे 14 पर्यंत. माझी ड्रायव्हिंग एकदम मी व्यवस्थित चालवतो, 80-90-100, 80 ते एकदम खूप एकदम मोकळा असेल तर 90-100 जाते, नाही तर नाही जात, 80 पर्यंत मी खेचतो गाडी. त्याच्या पुढे मी जास्त घेतो, कारण आपल्याला ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स म्हणजे बोलतो ना आपण एन्जॉय करायला बाहेर पडलो आहे, तर ड्रायव्हिंगची मजा घ्यायची असते मला, तर मी एन्जॉय करत जातो. तर कुठेतरी मला असं वाटलं की थोडंसं आपण एक ॲव्हरेज वाली पण गाडी घेऊ, थोडंसं घ्यायला त्याचवेळी अपडेट करू शकलो असतो, पण त्यावेळी माझा बजेट नव्हता. मी पहिलेच ठरवलं की नाही आपल्याला या बाउंड्रीच्या पुढे जायचं नाही. ॲक्च्युली गाडीच्या ह्याच्यामध्ये एक अंकित सांगेन की डेप्रिशिएशन खूप होतो, इथे तुम्हाला खूप सारं लॉसेस पण बेअर करा तर, कारण की ही जी वस्तू तुम्ही घेता गाडी कार बी त्याच्यामुळे तुमचे पैसे वाढत नाही उलट कमी होतात. पण मी कुठे त्याचं बोलत चला आता थोडंसं पहिला 6 सीटर किंवा 7 सीटर गाडी तर आपल्याला काय लागेल, कारण की आपला लहान मुलगा थोडा मोठा आला आहे त्याला आता बसायला बिसा, कारण की शेवटी प्रवास करताना कोणाला कम्फर्टेबल प्रवास झाला तर जायला चांगलं वाटतं, नाहीतर अदरवाईज कोणी जायला म्हणजे कंटाळतो प्रवासामध्ये. तर म्हटलं कधीतरी आपण बाहेर पडतो खूप रिअरली जातो, त्यात पण आपण मग ते असं एकदम कंजेस्टेड जाणं चांगलं वाटत नाही. तर बोलत चला म्हटलं आपण आता करूया अपग्रेड. लकीली मनातून गावातून आलो आणि असं मनात विचार केला होता की चल बाबा की बघूया गाडी भेटते का, थोडा फॉलोअप्स घेत होतो युट्यूबवरती, व्हिडिओ काही बघत होतो, त्यातून एका व्हिडिओमध्ये दिसली गाडी, तर बोलत चला व्हिजिट करूया. त्यातून ती आवडली, दोन ठिकाणी आवडली पण एक तिथे ही जवळची होती, तर म्हटलं ही जाऊन बघूया. आणि मला जो कलर पाहिजे तोच कलर मला इथं मिळाला, जी आपल्या या गाडीचा कलर आहे तोच कलर मिळाला. तर म्हटलं बोला चल तर बघूया आपण आणि करूया काय असेल ते. शेवटी आलो फायनल झाले, पण आता ऑलमोस्ट 90% वर्क पूर्ण झालं आहे आपलं. आता गाडी ही आज हँड ओव्हर करणार, मग हिचा लोन जो असेल ते क्लिअर होणार आहे, ते डीलर क्लिअर करणार. क्लिअर झाल्यानंतर ती गाडी आपल्याला पुढे प्रोसेस होणार, तर ती पुढची प्रोसेस जर आहे ती तुमच्यावर मी शेअर करतो. व्हिडिओ थोडा काही मोठा आहे मित्रांनो सॉरी, पण खूप महत्त्वाचा होता, काही लोकांचा गैरसमज होता माझ्या बाबतीत, आणि काही लोकांना थोडीशी थोडंसं मोटिवेशन पण मोटिवेट पण करायचं होतं मला. माझ्याकडे बरेचसे मुलं येतात, काही काही वेळेला गरीब परिस्थिती असते सगळ्यांची, तर बरेचशा वेळेला त्यांचा बजेट नसतो प्रोटीन घेण्याचा, त्यावेळी पण ते पण बोलतात की दादा थोडंसं आणखी बजेट. तर माझ्या मित्रांना मी एकच सांगेन, ब्रँड भरपूर आहेत, मी अजूनही सांगेन खूप सारे ब्रँड बजेटमध्ये येतात ते घ्या. डाईट चांगलं करा मित्रांनो, त्याच पैसे थोडे उरतील त्याला डाईट चांगलं करा आणि तुमची बॉडी चांगली बनवा. तर चला आता जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला, ते तुमच्यावर शेअर करतो. तर मित्रांनो ते मी तुम्हाला बोललो होतो की आता आपला कुठला असणार आहे, तर हे आहे दशमेश मोटर मुन इकडे आहे आणि मी आता इथं आलो आहे. त्याजवळ आपली गाडी ते लावली, आता माझी अजून काय आले नाही आहेत, त्याला थोड्या वेळेमध्ये येतील, मग गाडीचा काय तो व्यवहार आपला पूर्ण होऊन जाईल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मग आपण आपली पुढची गाडी कुठली आहे ते तुमच्यावर दाखवेन. तर हे इतिहासात गाडी दाखवतात हे सर सुद्धा, तुम्हाला गाडी लागेल नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. आणि त्याचबरोबर गाडी आपली याच्या मागे आहे, ती गाडी लवकर तुमच्यावर मी म्हणजे शेअर करणार, तिचा फुटेज असेल किंवा व्हिडिओ असेल सगळं शेअर करीन. बघायला गेलं तर ही एक गाडी होती 7 सीटरमध्ये आणि ती एक मोठा हत्ती जो होता त्या मागे आहे तो XUV 500, पण थोडासा बजेट वाईज आपला ते पण ती पण त्या रेंजमध्ये होती आणि ही पण या रेंजमध्ये होती. पण जर मेंटेनन्स कॉस्ट बघितली गेली स्पेअर पार्ट बिपार्ट, तर त्या गाडीचं आपल्याला जोर थोडंसं रिलायबल आहे त्यासाठी, आणि इवन त्या गाडीचं मार्केट पण खूप जास्त आहे. ती गाडी तुमच्या लवकरच मी शेअर करतो, तसं पाहिजे होते पण तुमच्या सगळे अपडेट तुमच्यावर शेअर करतो. तर मित्रांनो आपण ही गाडी आता आपण परचेस करणार आहे, ही इर्टिगा आहे 2013 डिझेल मॉडेल आहे. त्याचबरोबर आता हे पाजे आहेत, हे ऑनर आहेत इथले, तर पाजेंनी आपल्याला खूप चांगले चांगले व्यवस्थित डील दिली आहे इथे, आणि गाडीचं तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन झालो आहे ओव्हरऑल. तर पाजी गाडी आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या आहेत सगळ्या आपल्याकडे? आपल्या पास भाई साहब सब तरह की गाडी मिलेगी आपको, 1.5-2 लाख से लेके 5-10 लाख, पेट्रोल डीजल ओके, 7 सीटर 5 सीटर सब ब्रांड मिलेंगे आपको ओके. और हमारे पास जो भी गाड़ी मिलेगी आपको सर्टिफाइड मिलेगी, इंजन गियर बॉक्स की वारंटी मिलेगी, और जो भी चीजें हैं किलोमीटर वाइज सब चीजें ओरिजिनल मिलेगी आपको ओके.
मित्रांनो, आता मी टेस्ट ड्राईव्ह घेतली गाडीची, त्यावेळी ते घेतली नव्हती मी, आणि ब्लाइंडली ट्रस्ट करून त्यांच्यावर बसलो, बोललो. कुठेतरी मला असं वाटलं की नाही, इथे आपण डील करू शकतो. तर गाडी मला कुठेतरी आज मी ड्राईव्ह केली, मला आणखी चांगली वाटली. त्याबरोबर पाहिजे आपल्याला आणखी बरेचशा त्यामध्ये एक चांगली डील दिली आहे. तर गाडी आपल्याला व्यवस्थित ते पूर्ण क्लीन बीन सगळं करून, आता ही गाडी आता सध्या त्या कंडिशनला नाही आहे त्याला घेऊन जाण्याच्या. अजून थोडंसं याचा प्रोसेस बाकी आहे, ते एक दोन दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जाईल आपलं. त्याच्यानंतर आपण गाडी डिलिव्हरीचा पण पूर्ण व्हिडिओ तुमच्यावर मी शेअर करेन, त्यावेळी कशा प्रकारे डिलिव्हरी इथे असते. आणि ज्यांना मला पाहिजे नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. दशमेश मोटर पण खारघरमध्ये आहे आणि एक खूप चांगला एक ट्रस्टेड व्हेरीफाईड कार. मला पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री पण पाहिजेने सगळी पाठवली आणि मी सॅटिस्फाईड आहे सध्या. आणि त्याद्वारे आता डिलिव्हरीचा व्हिडिओ तुमच्यावर पुढे शेअर करेन. चला मग. तर मित्रांनो, मला एक गोष्ट एक आणखी खूप आवडली आहे. पाजी सरदार जी आहे आणि त्याचबरोबर इथे महाराजांची मूर्ती आहे, जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.